माझे नाव श्री अशोक दिनाथ शारी बालबोट बस्तोरो बस्तोरो या गावान आमचे घर असा आणि या घरान प्रत्येक वर्षा गणेशोत्सव साजरो करतात. असेच या गावान प्रत्येक घरान साजरो गणेशोत्सव साजरो केल्या बरोबरच त्याच्या बरोबरच एक देखावा म्हणून एक करतात आणि त्या देखाव्यान निरनिराळे असे देखावे असून ते पळोवपा खातीर बऱ्याच लोकांची गर्दी असता. या वर्षी जो देखाव केला तो माझ्या पुतण्यान श्री रोहन भालचंद्र चारी यांनी केला असा. प्रत्येक वर्षा तेजी अशी असा की प्रत्येक वर्ष ते निरनिराळो देखाव करून लोकांकडसून वाहवा घेतात. ह्या वर्षी त्यांनी कामधेनू हो देखाव केला, अति सुंदर देखाव केला असा. आणि कामधेनू म्हणजे एक 33 कोटी देवांचो संगम असे प्रतीक म्हणून त्याची ख्याणी असा. त्यांना जी जो देखाव हांगासर केला आहात त्या देखावाबद्दल सांगपाचे म्हणजे एक लिंग त्याच्या पायापोंदा असा आणि त्या लिंगाचो अभिषेक त्याच्या दुधाच्या पाण्यांसून सकल पडटा आणि त्याचा अभिषेक जाता. एक वो एकदम विशिष्ट असो देखाव असा. आणि ह्या देखाव्या खातीर देखाव पळोवपा खातीर गावातले खुबशे लोक हांगासर जमतात. तसेच आमच्या ह्या वाड्यार वो एकमेव असो देखाव असा आणि त्या खातीर सगळ्यांचे कौतुक सगळ्यांनी त्या श्री रोहन भालचंद्र चारी यांची प्रशंसा केली असा. तसेच हांगासर ह्या देखाव पळोवपाक आणि तिका प्रसिद्धी मेळपा खातीर श्री शेखर नायक हे म्हापशेसून मुद्दम होऊन हांगासर येल्ले आसात. त्या बद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. कितले दिस आसा तुमचे? हे आमचे 5 दीस गणपती आसता. 5 दीस आसता आणि प्रत्येक वर्षा आम्ही हांगासर देखाव करतात. एक ह्या देखाव्या निमित्तान मेसेज अशी दिवपाची असता की गाय म्हणजे ही 33 कोटी देवांचो संगम असा. जर गायीचीच पूजा तर केली तर त्याच्याच बरोबर 33 देवांची पूजा जाता किंवा देवांची स्मरण जाता असे एक मेसेज नव्या पिढीक वयचो असो याचो उद्देश असा. आणि ते आणि तो उद्देश ह्या देखाव्यांसून प्रत्येक घरांत पावचो असे आमकां दिसता. आणि हो उद्देश सगळ्या घरांत घरांत पावतलो. आणि गायीची जी गायीची जी नाव असा गायीचे जे तेजे त्याबद्दल गायीबद्दल जे आम्ही चित्तात ते खरोखरच सत्य असा असे आमकां दिसता.